येत्या वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीतच होण्याची शक्यता आहे. तसंच अर्थसंकल्पही जानेवारीतच सादर होण्याची शक्यता आहे. तसंच आर्थिक वर्षाचा कालावधी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कॅलेंडर वर्षानुसारच आर्थिक वर्ष होणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारनं यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 2017 पासून रेल्वेचं स्वतंत्र बजेट सादर होणार नाही. अर्थसंकल्प नसेल स्वतंत्र. त्यामुळं मोदी सरकारनं आर्थिक बाबींची नव्यानं पुनर्रचना करण्याचा धडाका लावलाय असंच दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.